ओम सुरेश सिंह पवार भाटवाडी उपासना केंद्र तालुका जिल्हा सांगली जया जैसा भाव तया तैसा अनुभव बापूंच्याकडे आल्यानंतर बापूंच्या श्रद्धावनाकडे असंख्य अनुभव असतात त्यातील मी एक अनुभव शेअर करत आहे दोन हजार सहापासून मी बापूंच्याकडे येत आहे दोन हजार सातच्या आसपास वाटेगाव या ठिकाणी उपासना सेंटर चालू झालं प्रत्येक शनिवारी वाटेश्वराच्या मंदिरामध्ये उपासना व्हायची हो उपासनेला जायचं आणि माझं गाव भाटवाडी असल्यामुळं वाटेगाव ते भाटवाडी हे एक ते दीड किलोमीटरचं अंतर मी त्यावेळी चालत करायचो सकाळी दुटीला जायचो संध्याकाळी उपासना संपल्यानंतर घरी जायचो असं करता करता एका शनिवारी वटेश्वराच्या मंदिरामध्ये बापूंच्या उपासनेसाठी गेलो उपासना गे उपासना झाल्यानंतर रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान मी पायी चालत माझ्या घरी निघालो होतो आणि घरी जात असताना बापूंनी सांगितल्याप्रमाणे कुठे आहे कुठेही असा काहीही करा पण तुम्ही नामस्मरणामध्ये राहा अशा पद्धतीनं मी रस्त्यानं जात असताना बापूंच्या नामामध्ये होतो बापूंनी सांगितल्याप्रमाणे विठूचा हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडीला असा गजर म्हणत रात्रीच्या काळोखात का ना बॅटरी ना सायकल ना पायात चप्पल अशा अवस्थेत मी जात होतो आणि एका विषारी सर्पावर माझा पाय पडला आणि मला धस्त झाल्यासारखं झालं रात्रीची दहा धा, साडेदहाची वेळ होती ती धस्त झाल्यानंतर मला मी भयभीत झालो घाम आल्यासारखा झाला घाम फुटला मला अक्षरशः मला अक्षरशः इतकं हे भेवान झालो की मी पाच मिनटं क्षणार्दात तिथं पुढे जाऊन बसलो क्षणार्दात बसल्यानंतर एक टू व्हीलरवाला अंधाऱ्या कालुक्यामध्ये आला आणि तो फोकस का बसलायस म्हणून माझ्याकडं पाडला तर अक्षरशः तो सर्प असा काढून उभा होता अक्षरशः बापूंनी मला मला त्यातून एकशे आठ टक्के वाचवलं असं म्हटलं तर भाऊग ठरणार नाही कारण माझा बापूवर एकशे आठ टक्के विश्वास आहे त्याच पद्धतीनं मी दुसरा अनुभव सांगतो की बापूंच्याकडं ये येणाऱ्या सदावांगणी भरपूर अनुभव असतात मी माझी मंडळी माझी मुलगी असा मी एका खोलीमध्ये तो झोपलेलो होतो आणि रात्री बारा साडेबाराच्या वाजता लघुसंख्येसाठी मी जाऊन आलो आणि मला जास्त गरमायला लागलं म्हणून मी फॅन चालू केला फॅन मिसेस म्हणत्या की कशाला फॅन लावताय मला थंडी वाजते तुम्हाला उकडायला लागलं आहे मी म्हटलं मला जास्त गरम होतं आहे म्हणलं मी आपलं फॅन लावला आणि फॅन लावल्यानंतर आम्ही झोपी गेलो आणि बरोबर अडीचच्या दरम्यान तो पूर्णपणे फॅन जळून खाक झाला अक्षरशः त्या फॅनच्या चिंदड्या झाल्या तर माझी जे जिथं तो, तो, तो फॅन जळून खाक झाला तिथे त्या भुईला त्या जमिनीला असा खड्डा पडलेला होता आणि म्हणून सांगतो की बापूंच्याकडे येणाऱ्या स्रदावानाला बापू म्हणतात त्याप्रमाणे ह्या जगात अशक्य असं काही नाही एवढंच सांगतो Хариом Сирам, Амбадня надсавид, надсавит, надсовид.